लॉकडाऊन आता उघडल्यावर कुठे फिरून यायचं? हा प्रश्न जर तुम्हालाही असेल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात स्थित आहे. कोल्हापूर वरून 150 किलोमीटर, पुण्यावरून 325 किलोमीटर, मुंबईवरून 322 किलोमीटर असलेला आपलं गणपतीपुळे तुमच्यासाठी परफेक्ट 2 डे किंवा वीकेंड डेस्टिनेशन ठरू शकतो. पण आम्ही चाललो आहोत कोल्हापूर वरून गणपतीपुळेला आणि माझ्या मासूजींनी ठरवलं की आपण प्रायव्हेट गाडीनेच जाऊया, म्हणून आम्ही प्रवास केला आमच्या स्वतःच्या कारने. जर तुम्ही गाडीने किंवा बसने गेलात तर तुम्हाला खूपच छान व्ह्यूज बघायला भेटतील. पाऊस पडतो एक नी पडवा क्लास है, क्लास कोल्हापूर क्लास है. कोल्हापूर नहीं, ओरिजिनल में कोल्हापूर जो कोल्हापूर सिटी नहीं है पर आजूबाजू का एरिया ही नहीं. हाँ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्या था? डिस्ट्रिक्ट हाँ. बरं, आता माझा प्लॅन होता गोव्याला जायचा पण बीच वरच जायचंय तर गणपतीपुळे इज नॉट अ बॅड ऑप्शन. मीच महाराष्ट्र एक सेकंड पण आम्ही कोल्हापूरवरून सुमारे 3:30 वाजता निघालो आणि 9 वाजेपर्यंत आम्ही ऑलरेडी गणपतीपुळेला पोहोचलेलो होतो. रात्री गणपतीपुळेला पोहोचल्यावर आम्ही तिकडे डिनर केलं, रूम्स बुक केल्या. रूमचं भाडं 300 किंवा 400 पर्यंत होतं, सो इट इज व्हेरी बेसिक. घरी बसून बसून आणि वर्क फ्रॉम होम करून करून मला माहिती आहे सगळे कंटाळलेले आहेत. आपल्या डेलीच्या धाकधुकीच्या जीवनातून काही विश्रामाचे व सुखाचे क्षण तुम्ही येथे शांतीने जगू शकाल. बरं, मग इकडे येण्याचा सगळ्यात चांगला महिना कुठला? तर तुम्ही 12 महिने इकडे प्रवास करू शकता. तुम्ही मॉन्सून मध्ये इकडे येऊ शकता पण मॉन्सून मध्ये वॉटर स्पोर्ट्स बंद असतात म्हणून त्याचा आस्वाद तुम्हाला घेता येणार नाही. गणपतीपुळे जाण्यासाठी बेस्ट महिना म्हणजे नोव्हेंबर. ह्या महिन्यात मोस्टली हॉटेल्स ओव्हरबुक्ड असतात. मॉन्सून मध्ये बेस्ट व्ह्यूज असतात पण वॉटर स्पोर्ट्स बंद असल्यामुळे तुम्ही जास्त एन्जॉय नाही करू शकणार. अदरवाइज स्कूबा, स्नॉकलिंग, जेट स्की, बनाना राईड आणि मोटर ग्लायडिंग सारखे वॉटर स्पोर्ट्स सुद्धा तुम्ही इकडे एक्सपिरियन्स करू शकता. लहान ट्रिपसाठी हे लोकेशन उत्तम आहेच पण जर तुम्हाला मोठी ट्रिप काढायची असेल तरी तुम्ही इकडे येऊ शकता, कारण गणपतीपुळेच्या परिसरात भरपूर काही बघण्यासारखं आहे, जसे की प्राचीन कोंकण म्युझियम, जयगड फोर्ट आणि लाईट हाऊस, कवी केशव सूत स्मारक, मॅजिक गार्डन जे की लेटेस्ट आरक्षण आहे, आरेवारे बीच वगैरे. आणि राहण्यावर जेवण्याची सुद्धा इकडे उत्तम सोय केलेली आहे. गणपतीपुळे येथील 400 वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. 8 दिशांत 8 द्वार देवतांपैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिम द्वार देवता आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, समुद्र किनारा, रमणीय वातावरण हे सगळं आकर्षित असल्यामुळे हे स्थळ चित्रीकरणासाठी देखील प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला लक्षात असेल तर नवरा माझा नवसाचा ह्या चित्रपटाचं पण चित्रीकरण इकडेच झालेलं आहे. देवळासमोरील स्वच्छ सुंदर समुद्र किनारा
मनमोहक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जाऊन न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. लाईक करा व्हिडिओला, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि कमेंट करा की तुम्हाला लॉकडाऊन उघडल्यावर कुठे जायला जास्त आवडेल.